दादा कलाकार आलेत का सगळे वय वय बरं सगळं काही दिसून ठीक आहे जाऊ दे मरू दे कॅमेरा वगैरे सगळी टीम रेडी आहे ना वय आय आय ओके 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 ठीक आहे काका काका का पडदा द्या नमस्कार आगतम स्वागतम सुस्वागतम जमलेल्या स्वघोषित कलाकारांच्या मेळाव्यात मी ही मांगी टपळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात तर आजच्या या मेळाव्याला लाभलेले आपले प्रमुख पाहुणे अभिनेते विनायक परांजपे यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्याचबरोबर फेमस रील स्टार सिद्धार्थ उर्फ थर्टी सेकंड सेट यांना सुद्धा मी स्टेजवर येण्याची विनंती करते यो जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मी माझी ओळख करून देते माझं नाव हिमांगी टपळे आणि याच नावाने माझं युट्यूब चॅनल सुद्धा आहे जवळजवळ बाराशे सबस्क्रायबर्स आहेत या चॅनलला आणि आजचा हा मेळावा भरवण्यामागचं कारण म्हणजे नवोदित कलाकारांना संधी मिळावी त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं याकरिता आपण हा मेळावा भरवला आहे तर यासाठी आपण कलाकार अभिनेते विनायक परांजपे आणि रील स्टार सिद्धार्थ यांना इथे आमंत्रित केलंय तर त्याच्या आधी स्थानिक कलाकार स्वप्नील धर्माधिकारी यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि दोघांचाही सत्कार करायचा आहे तुमच्या रील्स बघतो आम्ही आमच्या फॅमिलीला पण खूप आवडतात cool. कुल cool. कुल cool, cool. कार्यक्रमानंतर आपण एक डुएट शोर ब्रो शोर शुअर sure, sure, sure. ते बुकेची शॉर्टेज आपल्याकडे तर आपण थोडं <laughs> काय बुवा, तुम्ही तर नाट्यग्रहतीच दिसता कधीतरी टीव्हीवर पण दर्शन द्या तर आपण ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो क्षण आता आलाय मी अभिनेते विनायक परांजपे यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्दात आपल्या कलाकारांचं मार्गदर्शन करायचं हो काय मला गुडघ्यांचा त्रास आहे त्यामुळे मी इथे बसूनच तुम्हाला मार्गदर्शन करतो अहो मार्गदर्शन कसलं चर्चासत्रच करूया ना नाही कारण आपले इथे सर फार कमी वेत सर्वांमध्ये पोचलेले रील स्टार श्री सिद्धार्थ आपल्या इथे उपस्थित आहेत नाही फार कमी वेत हा शब्द मी मुद्दामून वापरला हा कारण फार कमी वेत ते सर्वांमध्ये पोचले हा बहुतेक सर्वांचा गैरसमज असावा नाही का अहो <laughs> वगैरे काही कन्सेप्ट नसती हो अहो आमच्याकडे बघा पंधरा वर्षांची मेहनत आहे आणि यांची पंधरा दिवसांची अहो तुम्हाला काय म्हणायचं काय मॅडम सरळ सरळ इन्सल्ट माझा ह्यांच्याकडनं जे झालं नाही ते आम्ही साध्य केलंय सिद्ध केलंय म्हणून जळत हे आमच्यावर संदर्भ नाही काय नाही तोंडाला येईल ते बोलत सुटलेत उचलले मिनिट शांत टाळ्याला आपल्याला विषयांतर होतंय आपण वेगळ्याच मार्गाला चाललोय आपले सगळे कलाकार मंडळी तुमचं चांगलं मार्गदर्शन योग्य शब्द यासाठी इकडे आलेत सो आपण पुन्हा विषयाकडे वळूया नाही yeah, sure. परांजपे सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आपली कला चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत सादर करण्यासाठी हो। आपन... पहिलं मला सांगा रिलस्टार लोक काही पानसट डायलॉग असं जुळजुळ करून कसे काय स्टार बनतात यांना सपोर्ट करत मला हाच प्रश्न पडलाय ब्रु ब्रु हे जरा जास्त जरा जास्त होत हे जास्त होतोय म्हणे काय चुकीचं बोललो मी हा एकदम थेट आणि खरं बोललो मी हा हे पानसट दुसऱ्यांच्या गाण्यावरती दुसऱ्यांचे डायलॉग आणि हे रील बनवतात आणि स्टार बनतात हा अहो आमच्याकडे बघा आम्ही आठ आठ तास स्क्रिप्ट पाठ करायचो एका दिवसात सासा प्रयोग करायचो आणि हे म्हणजे तुम्ही कासवच कासव हो? मग नाही तर काय इतके वर्ष मेहनत करून तुम्ही इथेच आणि दाखवतात कसे जसं काय यांनी ऑस्कर मारलाय जाऊ दे चला मुद्देच बोला तसं पण मला कोणाला ट्रोल करायला एवढं आवडत नाही अहो ही आजकालची पिढी एकमेकांना ट्रोल करून प्रसिद्धीचे मार्ग शोधत असतात आणि जरा काही फॉलो जरा काही लाईक जरा काही कमेंट्स मी आले की यांना असं वाटतं की यांनी ऑस्कर मिळवला हो हो आहे तुमचं नाही नाही म्हणजे मला हे विचारायचं होतं की तुमचं काय मत आहे या विषयावर मला काय म्हणायचंय आपले अभिनेते काय परांजपे सरांना एवढंच म्हणायचंय की सोशल मीडियावर एवढे प्लॅटफॉर्म आहेत तुम्ही स्वतःवर काम न करता दुसऱ्याचे पाय खेचायचं काम करता मला पटत नाहीये अपडेट व्हा ना अपडेट झाला तर तुम्ही आज माझ्या जागी असाल नाही का हे कसं छोटा अपडेट आम्ही काय कस आहे वाल्यांच्या डोक्यात आहे ना हवा गेलेली आहे मिनिटाच काम <laughs> एक मिनिट आपलं नाही का परत विषयांतर होतंय आपण मुद्द्यावर येऊयात तर ऑडियन्स मध्ये बसलेल्या कलाकारांपैकी मला विचारायचंय तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी मिस नमस्कार माझं नाव मानसी डोई फुडे मला परांजपे सरांना प्रश्न विचारायचा होता की मी, मी होतात नाव काय म्हणाला तुमचं डोई फुडे, फुडे। राईट तर मला एवढंच म्हणायचंय मी यांना मागाशी म्हटल्यासारखं की वेळेनुसार अपडेट होत राहा नवीन नवीन जे सॉंग्स येतात त्यांच्यावर रील्स करत राहा सोशल मीडियाच्या माध्यमात घरी बायको वाट पाहते आणि स्वतःची क्षमता असेल तर स्वतः कंटेंट क्रिएट करा आणि तो रेकॉर्ड केला क्षणी अपलोड करा आणि जर तुम्हाला त्याच लोनच घालायचं असेल यांच्यासारखं तर तुमचं पूर्ण काम ठेवा साठवून एक नाधर अरे हो। अरे हाँ ना धड भाराभर शिंद्या हे यांच्यासारखं ट्रोल करतोय मला असल्या लोकांमुळे आमच्या आमच्यासारख्या आमच्या कलाकारांवर उपाशी मरण्याची वेळ आली हा सुपारे खाल्ल्या सुपाऱ्या विपाऱ्या खात नाही आम्ही अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन तुम्ही सुपारी खाऊन आलाय कधीपासून तोंडाचा वास येतोय जावा चूळ भरून या मला कार्यक्रमाच्या सुपाऱ्या मानायचं होतं सुपारीवरून आठवलं की आपल्या कलाकारांना सुद्धा अशाच प्रसंगांना सामोरं जावं लागतं काय प्रश्न आहे बोला? बोला बोला नमस्कार मी रिंकू पाटील माझी काही अशी तक्रार नाही पण मला कार्यक्रमासाठी नेहमीच आम्हाला कळेल का तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आहात आणि तुमचा प्रसिद्ध झालेला प्रोजेक्ट कोण सांगते की मी या क्षेत्रात काम करून चार महिने झाले जवळजवळ पन्नास सुपार्या झाल्यात माझ्या हे काय आयफोन पण घेतलाय म्हणजे तुम्ही नक्कीच रील स्टार असाल। हो हो आमच्या अख्ख्या तालुक्यात कोणालाही विचारा घरी आणून सोडतील माझा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी हा विचारा की तुम्ही असं काय केलं की तुम्ही फेमस झालात तुम्ही माझा डान्स नाही बघितला का मी रील्स नाही बघत सांगते की मी स्वयंपाक करता करता उलथाना घेऊन एक डान्स केलेला झाला की व्हायरल तुम्ही असा काय प्रयत्न करू नका खूप खूप धन्यवाद मॅडम खूप लांबचा प्रवास करून तुम्ही इकडे आलात पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आता वळूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे मला रील स्टार सिद्धार्थ यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे सेड थर्टी सेकंद सेड राईट थर्टी सेकंड सेड मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की तुमचा आजपर्यंतचा अनुभव कसा होता एक्सपिरियन्स तुम्ही कसा शेअर कराल ऍक्च्युली uh, माझी सुरुवात टिकटॉक पासून झाली त्यात तिथे मी एक डान्स रील केला होता जो भयानक फेमस झाला आणि मग तिथून मी एका रात्रीत जो काय आहे तो रील <laughs> स्टार थर्टी सेकंड सीड झालो मग काय मी व्हिडीओ वर करत गेलो आणि दुकानाचे रिबिन्स कापत गेलो चहाची दुकानं कपड्याची दुकानं पानटपऱ्या अशा <laughs> रिबिनी कापत कापत गेलो आणि आज माझी पन्नास केजी फॅमिली आहे थँक्यू माझा प्रश्न आहे नाही मी मगात पासून बघतोय तुम्ही युट्यूब वाले आणि स्टार वाले तुम्ही दोघं फक्त तुमच्या प्रसिद्धीसाठी या कार्यक्रमात आले हा मला कशाला बोलवलंय मला काय टाइमपास म्हणून बोलवलंय अरे एवढी हिंमत आहे ना तो दोन पारिस स्किट करून दाखव ना अरे तुझे दोन पारस स्किट एका मिनिटात करतो ना आला ना सांगायला मारेन याला रिवीन का का है? फुसका तर वारा? अशा प्रकारे आजचा स्वघोषित कलाकारांचा मेळावा संपला असं मी जाहीर करते या कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण तुम्हाला माझ्या म्हणजेच हिमांगी टपडे या युट्यूब चॅनल वर बघायला मिळेल तेव्हा लाईक शेअर मॅडम माझा एक प्रश्न आहे स्वघोषित म्हणजे काय